भांडणाचं वातावरण आहे. लोकांना चांगलं सरकार हवंय लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तिकीट देता का? तुम्ही साखर सम्राटांना तिकीट देता का? तुम्ही कंत्राटदारांना तिकीट देता का? तुम्ही पैसेवाल्यांना तिकीट देता का? तुम्ही उमेदवार देताना पैसे घेता का? या सगळ्याचा लोकांना वीट आलेला आहे. लोकांना आपल्या समस्या सोडवणारं सरकार हवं आहे. लोकांना भ्रष्टाचार न करणारं सरकार हवं आहे. लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं रक्षण करणारं सरकार हवं आहे. आता मतदारांचा एवढाच प्रश्न आहे. दिवाळी जाईल, दिवाळीनंतर प्रचार सुरू होईल, आणि या प्रचारात तरी तुम्ही आमच्या निकडीच्या प्रश्नावर बोलणार आहात की नाही? कारण आजपर्यंत हे बडे नेते बोललेले नाही आहेत. ते आता जागांविषयी बोलतायत, उमेदवारांविषयी बोलतायत, आपल्या जिंकण्याविषयी बोलतायत. मतदार विचारतोय, तुम्ही आमच्याविषयी कधी बोलणार आहात? मतदार हा तुमच्या सगळ्या या निवडणुकीच्या धुमधडाक्यात एक स्टेक होल्डर आहे की नाही? आणि असेल तर आमचा मान राखायला शिका. आमचं मत काय आहे, आमचं म्हणणं काय आहे हे लक्षात घ्यायला शिका. मित्रो, मला एवढंच सांगायचं आहे की दिवाळीच्या शुभेच्छा देताना हा राजकारणातला अंधकार कसा दूर होईल याचाही आपण विचार करूया. दिवाळीचे दिवस सुरू झालेला आहे. पुढचा आठवडाभर दिवाळीची धामधूम राहणार आहे. प्रकाशाचा सण आहे. पण आपलं राजकारण काही चुकत नाही. आपल्या निवडणुकीची जी तयारी चाललेली आहे, निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे, तीही चुकत नाही. मित्र हो, आज आपण चर्चा करणार आहोत उमेदवारी अर्जांचा जो घोळ चाललेला आहे आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्याचे चटके बसत आहेत त्याबद्दल. एका बाजूला महायुती आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे. उमेदवारी अर्जांच्या रागालोभामध्ये या दोन्ही आघाड्या पळून निघालेल्या आहेत. काय करायचं दोन्ही बाजूंच्या नेत्यांना समजत नाही आहे. कार्यकर्ते बंड करतायत, आम्ही उभे राहणारच असा आग्रह करतायत. जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना विरोध करत आहेत. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाळी माजली आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. यावेळच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त बंडखोर उमेदवार राहतील. अमित शहानी महायुतीच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की बंडखोरांना शांत कसं बसवता येईल याचा विचार करा. परंतु ती गोष्ट कठीण दिसते, पण तरीसुद्धा काही ना काही प्रयत्न दोन्ही बाजूचे नेते हे करणारच. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगतो मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी, की हे जे बंडोबा आहे त्या बंडोबांचं वर्चस्व या निवडणुकीमध्ये राहणार आहे. आणि हे बंडोबा एकाच पक्षाचे किंवा एकाच आघाडीचे असणार नाही आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे बंडोबा आहेत. म्हणजे एक तर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे बंडोबा, ते एकतर महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील. जे कार्यकर्ते आहेत प्रामाणिक त्या त्या पक्षाचे, कोणताही पक्ष असो, शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, त्या त्या पक्षाचे नाराज कार्यकर्ते. आणि दुसऱ्या टाईपचे बंडोबा जे आहेत ज्यांना उभं राहण्यासाठी फूस लावलेली आहे. मग ही फूस महायुतीने लावलेली असो किंवा महाविकास आघाडीने लावलेली असो, आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतांमध्ये घट व्हावी म्हणून हे उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, मला काही कार्यकर्ते विदर्भातून विशेषतः फोन करून सांगतायत की असे बनावट बंडखोर उभे राहावेत म्हणून प्रयत्न चाललेले आहेत. या बंडखोरांना साधन सामग्री आणि पैसेही पुरवले जात आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, केवळ बंडाळी नाही तर पैशाच्या राजकारणाच्या दृष्टीने नातेवाईक बाजी, म्हणजे ज्याला परिवारवाद म्हणतात, त्याच्या दृष्टीनेही महाराष्ट्रातली ही निवडणूक अत्यंत खालच्या पातळीवरची होणार आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याची घुसमट वाढवणारी ही निवडणूक आहे. जो कार्यकर्ता आयुष्यभर सतरंजा उचलतो त्याच्या मनात पुन्हा एकदा हा प्रश्न येणार आहे की आपलं नेमकं या सगळ्या रणधुमाळीत स्थान काय आहे. नेत्यांची मुलं पुढे जातील, नेत्यांचे नातेवाईक पुढे जातील, जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांनाही जे पाहिजे ते मिळेल, ते नेत्यांना ब्लॅकमेल करू शकतात. पण जो साधा कार्यकर्ता आहे तो या निवडणुकीमध्ये पूर्णपणे हरवून जाणार आहे याविषयी काही माझ्या मनात शंका नाही. दरवेळेला आपण म्हणतो महाराष्ट्रातल्या निवडणुकीची पातळी घसरत चालली आहे. 2024 जी निवडणूक आहे ती अत्यंत खालच्या पातळीवरची होणार आहे याची लक्षणं दिसायला सुरुवात झालेली आहे. संगमनेरला परवा सभेमध्ये ज्या प्रकारचे उद्गार काढले गेले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होईल अशी भीती मला वाटते. खरं तर दिवाळीच्या प्रकाशामध्ये हा सगळा अंधार दूर व्हायला पाहिजे होता, पण राजकारणाचा अंधार काय या निवडणुकीने दूर होईल असं मला काही दिसत नाही आहे. उलट या निवडणुकीनंतर हा अंधार अधिकच वाढेल अशी शक्यता आहे. त्याची चर्चा मी पुढच्या काळामध्ये करणार आहे. कारण या निवडणुकीत आणि या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारण हे आमूलाग्र बदललं जाणार आहे. जी समीकरणं आज आपल्याला दिसत आहेत ती समीकरणं निवडणुकीनंतर कायम राहतील याची काही खात्री देता येत नाही. पण आज घडलेल्या घटना जर पाहिल्या तर एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे म्हणायला पाहिजे की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये जागा वाटवावरून जो घोळ चाललेला आहे तो अजून संपलेला नाही आहे. मी तुम्हाला आकडेच देणार आहे, जरा बघा. आत्ता या क्षणाला जी परिस्थिती आहे, म्हणजे उद्याचा दिवस शेवटचा आहे लक्षात घ्या, 29 तारीख ही अर्ज भरायची शेवटची तारीख आहे.
तरीसुद्धा अजून सर्व अर्ज ए बी फॉर्म वाटून झालेले नाही आहेत. आकडे असे आहेत की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला आत्तापर्यंत 99 जागा मिळालेल्या आहेत, त्यांना 103 ते 105 जागा मिळतील अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 84 जागा मिळालेल्या आहेत, त्या 95 जातील अशी शक्यता आहे. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजूनपर्यंत 76 जागा मिळालेल्या आहेत, म्हणजे त्या जाहीर झालेल्या आहेत, त्यांना 84 जागा मिळतील अशी शक्यता आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या 259 जागा होतात, याचा अर्थ महाविकास आघाडीच्या 29 जागा अजून बाकी आहेत. त्या कुणाकडे जातात हे या क्षणाला सांगता येणार नाही, परंतु याचा निकाल उद्याही लागणार नाही. कारण ज्यांना ए बी फॉर्म मिळालेले आहेत असेही लोक जे आहेत एकाच आघाडीमध्ये एकाच युतीमध्ये दोन सुद्धा आहेत. म्हणजे काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा ए बी फॉर्म दिला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा ए बी फॉर्म दिलेला आहे. या पक्षाच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की 4 तारखेला विड्रॉलची तारीख आहे, म्हणजे अर्ज मागे घेण्याची काय तारीख आहे, तोपर्यंत आम्ही या दोघातला एक उमेदवार ठेवू आणि दुसऱ्याला मागे घ्यायला सांगू, नाहीतर मैत्रीपूर्ण लढती होतील. आज शरद पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 4 तारखेपर्यंत 4 नोव्हेंबरपर्यंत यावर काही निकाल लागेल, त्यासाठी कोणी अस्वस्थ व्हायचं कारण नाही. पण अस्वस्थ व्हायचं कारण दुसरं आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची जी रोज भांडणं चालतात, जाहीर भांडणं. संजय राऊत सकाळी उठून काहीतरी बाईट देतात, काँग्रेसला टोमणा मारतात, मग नाना पटोले त्याला उत्तर देतात आणि दिवसभर हे भांडण चाललेलं असतं. हे भांडण टाळता येणार नाही का असा प्रश्न महाविकास आघाडीचे पाठीराखे मतदार विचारत आहेत. त्यांना हे भांडण अजिबात आवडत नाही. तुमचे जे काय मतभेद आहेत, 3 पक्षांची आघाडी आहे म्हटल्यावर मतभेद होणार, पण जे काय मतभेद आहेत ते बंद दाराआड मिटवा. संजय राऊत नाही त्यांचं सांगणं आहे की तुम्ही जे हे बोलता त्याचा राजकीय अर्थ निश्चितपणे असतो, पण तुम्ही आपल्या विरोधकांवर दबाव आणण्यासाठी तो वापरला पाहिजे. तुम्ही काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी त्याचा उपयोग करता कामाने. रोज उठून काँग्रेसला जर टोमणा मारला तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संबंध निश्चितपणे बिघडणार. मग उद्या आघाडी जिंकली आणि सरकार आलं तरी हे संबंध सुधारणार नाही, हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर ही आघाडी लॉंग टर्म चालावी अशी तुमची इच्छा असेल तर तुमचे मतभेद खासगीत मिटवा. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये सुद्धा प्रचंड मतभेद झालेले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत, कारण मी 2 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जागा कमी झालेल्या आहेत, त्यांचं मुख्यमंत्रीपद जवळजवळ गेलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने 147 जागा आत्तापर्यंत जाहीर केलेल्या आहे. मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये किती जागा जाहीर झालेल्या आहे. भारतीय जनता पक्षाने 146 जागा जाहीर केलेल्या आहे, त्या 153 जातील शक्यता आहे. त्यानंतर शिंदेना आत्तापर्यंत 65 जागा मिळालेल्या आहेत, त्या 80 होतील अशी शक्यता आहे. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 49 जागा मिळालेल्या आहेत, त्या 55 होतील अशी शक्यता आहे. म्हणजे यांच्या महायुतीच्या आतापर्यंत 260 जागा वाटून झालेल्या आहेत, जागा वाटप झालेलं आहे, 28 जागा बाकी आहेत. त्याची परिस्थिती तीच होणार आहे, 9 तारखेपर्यंत फॉर्म भरतील, 2-2 लोक फॉर्म भरतील आणि मग विड्रॉल डेटपर्यंत म्हणजे 4 तारखेपर्यंत 4 नोव्हेंबरपर्यंत हा घोळ सगळा चालेल. याचा अर्थ असा, आज आपल्याला स्पष्टपणे हे मान्य करायला पाहिजे की महाराष्ट्रातला खरा प्रचार हा दिवाळीनंतर म्हणजे 4 नोव्हेंबरनंतर सगळे उमेदवार फायनल झाल्यावरच जोर घेईल, तो वेगात येईल. आणि 4 तारखेपासून 18 तारखेपर्यंत म्हणजे 14 दिवसाचा हा जो अख्खा काळ जो आहे तो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निर्वाणीचा आणि टोकाचा प्रचार चालेल. तेव्हा फार काय मनाला लावून घेऊ नका, शांत बसा. नेते जसा पेशन्स दाखवतायत तसा पेशन्स आपल्यालाही दाखवायला पाहिजे मतदारांना आणि बघायला पाहिजे काय काय होतंय काय काय नाही. मला हे माहिती आहे की महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या भांडणामुळे दोन्हीचे समर्थक नाराज आहेत. हे नेत्यांपर्यंत पोचतंय की नाही मला माहीत नाही, पण नेत्यांना असं वाटतंय की आपले समर्थक हे विसरतील आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये म्हणजे प्रचाराच्या काळामध्ये पाठिंबा देतील. बघूया काय होतंय. पण आत्तापर्यंत जे जागा वाटप झालं आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी सपशेल शरणागती स्वीकारलेली दिसते. एकनाथ शिंदे यांना 100 जागा पाहिजे होते, आधी त्यांना 126 जागा पाहिजे होत्या, ते 100 आलं, मग 90 आलं. आज एकनाथ शिंदे यांना 80 जागा मिळतील असं सांगितलं जात आहे, पण त्यांना अजून 65 जागाच मिळाल्या आहेत. आणि अजित पवारांना 80 ते 90 जागा पाहिजे होत्या, त्या आत्तापर्यंत 49 जागा मिळालेल्या आहेत, त्या अजून 6 मिळतील म्हणजे 55 होतील अशी शक्यता आहे. पण एकनाथ शिंदे यांना ज्या जागा दिलेल्या आहेत त्यातही भाजपने मोठी घुसखोरी केलेली आहे. आजपर्यंत त्यांना 65 जागा दिलेल्या आहेत. मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं ठाणे जिल्ह्यामध्ये 11 पैकी फक्त 2 जागा एकनाथ शिंदे लढवत आहेत, आणखीन काही शिल्लक होत्या जागा, 2 च्या 4 होतील, पण 11 पैकी 4 जागा एकनाथ शिंदेला जर स्वतःच्या बालेकिल्ल्यात मिळणार असतील तर भाजपने किती कुरघोडी केली आहे तुमच्या लक्षात येईल. आणि एकनाथ शिंदेना इतका दम दिला अमित शहाने की त्यांना काही बोलण्याची हिंमतही होत नाही. लोकसभेला निदान ते नाराजी व्यक्त करत होते, त्यांचे अगलबगलचे जे साथीदार आहेत तेही नाराजी जाहीरपणे व्यक्त करत होते, पण यावेळचा दम इतका मोठा आहे की ही नाराजी व्यक्त करण्याची ताकद किंवा हिंमत त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. आता नवी जी यादी आली आहे, आधी ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेची वाट लावली,
पुणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेना एकही जागा दिलेली नाही आहे. दुसऱ्या शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेची हीच परिस्थिती आहे, एकच जागा त्यांना कोथरूडची मिळालेली आहे. पण एकनाथ शिंदेंच्या यादीमध्ये काल जी एकनाथ शिंदेंची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये भाजपने स्वतःची माणसं कशी घुसवली आहेत बघा. पालघरला राजेंद्र कावे हे भाजपचे आधीचे उमेदवार होते, ते आता एकनाथ शिंदेंच्या सेनेमध्ये जाऊन निवडणूक लढवणार आहेत. बोईसरला विलास तरे हे सुद्धा हा सेनसुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत. कुडाळला तुम्हाला माहिती आहे निलेश राणे हे आता भाजपमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत आणि त्यांचे उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे निलेश राणे. अंधेरी पूर्वला मुरजी पटेल हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते होते गेल्या निवडणुकीमध्ये आणि गेल्या पोटनिवडणुकीमध्ये ते भाजपचे उमेदवार होते, ते सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून आता लढतील. संतोष शेट्टी भिवंडी पूर्वेला भाजपचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उभे आहेत. याचा अर्थ असा होतो या नव्या 20 लोकांच्या यादीमध्ये सुद्धा 5 जण हे भाजपचे कार्यकर्ते घुसवण्यात आलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंना ते स्वीकारावं लागलंय. एकनाथ शिंदेंकडे उमेदवारांची एकूण कमतरता दिसते, वानवा दिसते. याचं कारण तुमच्याकडे उमेदवार असतील तर तुम्हाला तुमचे खासदार कशाला उतरवायला लागतात. मिलिंद देवरा हे खासदार आहेत राज्यसभेमध्ये, त्यांना आमदार बनण्याची काही गरज नाही आहे. पण आदित्य ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी मिलिंद देवरा यांच्यासारखा प्रतिष्ठेचा कॅन्डिडेट त्यांनी उतरवलेला आहे, म्हणजे एकनाथ शिंदेकडे चांगले कॅन्डिडेट नाही आहेत असं त्याचा अर्थ निघतो. दुसरी गोष्ट म्हणजे भावना गवळी या माजी खासदार होत्या, भाजपच्या दबावामुळे त्यांना गेल्या वेळेला तिकीट दिलं नाही लोकसभेला, त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. त्या आमदार आहेत पण त्या विधान परिषदेवर आमदार असून सुद्धा यावेळेला त्यांना पुन्हा विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय. याचा अर्थ एका आमदार असलेल्या माणसाला पुन्हा किंवा व्यक्तीला पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवायला एकनाथ शिंदे सांगतायत. किती दुर्दैवाची परिस्थिती आहे बघा. आधी भाजपने जेवढ्या हव्या तेवढ्या जागा दिल्या नाहीत ती संख्या कमी केली, त्यामध्ये स्वतःचे आता उमेदवार घुसवत आहेत. म्हणजे उद्या एकनाथ शिंदेना 80 जागा मिळाल्या तरी त्यामध्ये 7, 8, 9, 10 जे काय भाजपचे उमेदवार घुसतील तेवढ्या जागा कमी होणार आहेत. म्हणजे असं जरा 5 जरी जागा कमी झाल्या तर 80 एकनाथ शिंदे 75 येतात. आणि एकनाथ शिंदेंनी अगदी शरणागती पत्करलेली आहे भाजप हायकमांड म्हणजे अमित शहांबरोबर, कारण अमित शहांनी त्यांना सांगितलं आहे तुम्ही गडबड कराल तर आमच्याकडे इतर मार्ग आहेत हे लक्षात घ्या. तेव्हा गप्प बसून जेवढ्या जागा आम्ही देतोय तेवढ्या स्वीकारणं हेच तुमच्या हातात आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की भाजप गेल्या वेळेला मी सांगितलं भाजप उपयोग संपला की तुम्हाला फेकून देतो, त्यामुळे हळूहळू एकनाथ शिंदे यांच्यावर सामान गुंडाळण्याची वेळ येणार आहे. एकनाथ शिंदेना जर समजा 80 जागा मिळाल्या, मी सांगते त्याप्रमाणे आता 75 होतील त्यांचे स्वतःचे उमेदवार, त्यापैकी किती निवडून येतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. निवडणुकीनंतर काय राजकारण खेळलं जातं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष 150 वर जागा लढतोय आणि हे सगळे भाजपचे एकनाथ शिंदेंच्या सेनेमध्ये घुसलेले लोक, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसलेले लोक असे 10 लोक धरले तर भाजपचे उमेदवार 160 होतात. काय थिअरी चालली आहे तुम्हाला सांगतो, तुम्हाला धक्का बसेल किंवा तुम्ही ऐकली असेल. काही जणांचं असं म्हणणं आहे की निकाल काहीही लागला निवडणुकीचा आणि थोड्या जागा कमी पडल्या तर भारतीय जनता पक्ष हा जर सर्वात मोठा पक्ष बनला आणि तो जर बनेल अशी शक्यता आहे, याचं कारण या व्यक्तींचं म्हणणं आहे की 160 पैकी समजा भाजपचे 80 उमेदवार निवडून आले, 50% स्ट्राईक रेट असेल तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल. आणि मग भाजपला अंकित असलेले राज्यपाल जे आहेत ते भाजपवाल्यांना पहिल्यांदा सरकार बनवायला बोलवतील आणि मग भाजपवाले जे जे बरोबर येतील, मग बंडखोर जे निवडून येतील, समजा 25 बंडखोर निवडून आले त्यांना बरोबर घेतील, मग अजित पवारांना बरोबर घेतील, मग एकनाथ शिंदेना बरोबर घेतील आणि सरकार बनवण्याची घाई करतील. नाहीतर 23 मतमोजणी होणार आहे, 26 विधानसभेची मुदत संपते आहे तर 26 सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल आणि मोठा खेळ खेळला जाईल. भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते सुद्धा हे सांगतायत की कोणाला कितीही जागा मिळो सरकार भाजपच देणार आणि भाजप तोडफोड करून महाविकास आघाडीला मात देणार. मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की हे लक्षात असू द्या. मतदारांचा अपमान कसा केला जाईल त्याचे प्लॅन सुद्धा म्हणतायत. हे खरं की खोटं हे निवडणुकीनंतर दिसेल, पण मतदारांचा हा अपमान आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाला समजा मी असं म्हणतो 80 मिळतील तर त्या कमीत कमी कशा होतील याची काळजी महाराष्ट्रातल्या मतदारांनी घेतली पाहिजे, कारण भाजपला जितक्या जास्त जागा तेवढी दगाबाजीची शक्यता अधिक आहे. लक्षात घ्या, आधी शिंदेना कशी शरणागती पत्करायला लागली हे तुम्हाला सांगतोय, अजित पवारांनाही अशीच शरणागती पत्करायला लागली. अजित पवारांची काही किंमत राहिलेली नाही. आज अजित पवारांचा अर्ज भरायच्या वेळी कोणीही त्यांच्याबरोबर युतीतला बडा नेता नव्हता, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या इथे देवेंद्र फडणवीस गेले पण अजित पवारांच्या इथे कोणीही आले नाही. अजित पवार आमचे नावडते आहे हेच भाजपवाले आणि महायुतीवाले दाखवून देत आहेत. नवाब मलिक यांचं जे प्रकरण घडलेलं आहे, नवाब मलिक यांना तिकीट नाकारण्यात आलं. अजित पवारांनी आग्रह धरला होता की नवाब मलिक यांना तिकीट दिलं पाहिजे पण अमित शहांनी त्याला नकार दिला आणि अजित पवारांनी प्रयत्न केले, नाही केले असं नाही प्रयत्न केले पण अमित शहांनी काहीही ऐकून घेतलं नाही. नवाब मलिक यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांच्या मुलीला सना मलिक यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. पण नवाब मलिक यांचा एवढा मोठा अपमान असूनही अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील गडकरी काही आवाज उठवू शकले नाही. उलट ही माणसं अत्यंत निगरगट्टपणे
नवाब मलिक यांनाच पटवायला दिली की तुम्ही निवडणूक लढवू नका. पण आता नवाब मलिक यांनी बंड करायचं ठरवलेलं आहे. ते निवडणूक लढवणार आहेत दुसऱ्या मतदारसंघातून, बाजू त्याच मतदारसंघातून. अबू आझमी यांच्या विरुद्ध ते निवडणूक लढवतील. त्यांची मुलगी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवेल. नवाब मलिक यांच्यावर एवढा राग काय अमित शहांचा? एकच कारण की आर्यन खानच्या प्रकरणामध्ये त्यांनी भाजपची जी लखतरं काढली ती लखतरं भाजपला अजूनही बोचत आहेत, सहन होत नाही. नवाब मलिक यांनी ठोस पुरावेच ठेवले म्हणून नवाब बनी की मलिक यांना या प्रकरणात अडकवण्यात आलेलं आहे. आज नवाब मलिक यांना बेल जो मिळालेला आहे तो वैद्यकीय कारणामुळे दिलेला आहे आणि तो ते अजित पवारांबरोबर असल्यामुळे दिलेला आहे. सरकारी वकिलांनी विरोध केला नाही बेलला, म्हणून तो बेल मिळालेला आहे हे लक्षात घ्या. परंतु अजित पवारांनी त्यांना बरोबर घेतलं. मध्यंतरी ते नवाब मलिक यांना भेटायला गेले, त्यांच्याकडे जेवायला गेले, तिथे त्यांनी कार्यक्रम केला आपल्या पक्षाचा आणि असं दाखवलं की नवाब मलिकांबरोबर आम्ही आहोत भाजपने विरोध केला तरी. पण शेवटी अमित शहाच वरचर ठरलेले आहेत. नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे त्यांच्यावर दाऊशी संबंध असल्याचा आरोप लावून त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. अजित पवारांचं काहीच चाललेलं नाही आहे, त्यांना गप्प बसण्याशिवाय इलाज नाही. म्हणजे तिथे शिंदेंची तिकीटं कापली, शिंदेंच्या यादीमध्ये भाजपचे लोक घुसवले तरी शिंदेना काही बोलता येत नाही. इथे अजित पवारांच्या माणसाचं तिकीट काढलं कापलं तरी अजित पवारांना काही बोलता येत नाही. लक्षात घ्या, आज अजित पवारांनी आपला अर्ज भरला, तिथे मोठा कार्यक्रम केला. युगेंद्र पवार शरद पवारांच्या पुतण्या, त्यांनी पण अर्ज भरला. अजित पवारांनी मोठं भावविवश वगैरे भाषण केलं आणि जणू काही आपले कुटुंबातले संबंध तुटत आहेत म्हणून आपण किती गैरवरलो आहोत हे दाखवलं. पण हे सगळं अजित पवारांनी स्वतःवर ओढून घेतलंय. अजित पवारांची इच्छा नव्हती यावेळेला बारामतीतून पुतण्याच्या विरुद्ध लढायची, ते दुसरा मतदारसंघ बघत होते. पण माझी माहिती अशी आहे की अमित शहांनी त्यांच्यावर दबाव आणला की तुम्हाला बारामतीतूनच लढावं लागेल, कारण तुम्ही जर बारामतीतून लढला नाहीत तर मग आम्हाला तुमचा उपयोग काय आहे? अजित पवार जर बारामतीतून पराभूत झाले तर भाजपच्या दृष्टीने त्यांची शेवटची उपयुक्तता संपलेली आहे. लक्षात घ्या, भाजप कसं राजकारण करतो ते बघा. भाजपबरोबर जाणं म्हणजे विषाशी संगत करणं आहे, विषाशी खेळ खेळणं आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक पक्ष भाजपने आपला मित्रपक्ष असा फेकलेला आहे. आज शिंदेंची किंमत कमी करतायत, अजित पवारांचा अपमान करतायत, उद्या काय होईल हे मी वेगळं सांगायची अजिबात गरज नाही आहे. मित्र, महाराष्ट्रातलं जे राजकारण चाललेलं आहे निवडणुकीच्या निमित्ताने, खुश कोणीच नाही आहे. लक्षात घ्या, महाविकास आघाडीमध्ये भांडणं चालली आहे, महायुतीमध्ये भांडणं चालली आहे. त्यातल्या त्या एक बरं आहे की महाविकास आघाडीला अजूनही विजयाची शक्यता वाटते. भांडणं करूनही आम्ही विजयी होऊ हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये, हा आत्मविश्वास कुठून आला आहे मला माहीत नाही. कदाचित लोकसभा निवडणुकीमध्ये आला असेल. पण मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही भांडणं थांबवली नाहीत, भांडणं कमी केलं नाहीत, तर तुमची मतंसुद्धा कमी होतील आणि महायुतीला नव्या संधी मिळतील. लक्षात घ्या, शिंदे महायुतीमध्ये खुश नाही आहेत, अजित पवार खुश नाही आहेत, भाजपचा दबाव वाढतोय, भाजप हळूहळू अख्खी युतीच गिळायला बघते. शिंदेना कमी जागा मिळाल्या तर शिंदेंचा काय उपयोग राहणार नाही. अजित पवारांना अर्धा रामराम आधीच केलेला आहे, त्यांना पूर्णपणे निरोप देतील. त्यामुळे मी म्हणतोय निवडणुकीनंतर समीकरणं खूप बदलणार आहे. आज त्याविषयी मी बोलणार नाही. अजित पवारांनी बारामतीत आज भाषण केलं, तिथे युगेंद्र पवार यांच्याकडून जर त्यांचा पराभव झाला तर अजित पवारांचं करिअर फारच रसातळाला जाईल. त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न उभा राहील आणि पुन्हा एकदा त्यांना काकांपुढे म्हणजे शरद पवार यांच्यापुढे शरणागती पत्करावी लागेल. लक्षात घ्या, अजित पवारांचं भवितव्य तर मला खूप अंधकारमय दिसतंय. त्यांना 50-55 जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात? जाणकारांचा अंदाज आहे की अजित पवारांना 20 जागासुद्धा मिळणार नाहीत. 20 जागा जर अजित पवारांना 20 जागा मिळाल्या तर ते काय करतील हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. पण या पुढच्या गोष्टी आहेत, निवडणुकीनंतरच्या निकालानंतरच्या गोष्टी आहेत, त्यावर आपण नंतर बोलणार आहोत. आज मला इतकंच दाखवायचं आहे की दोन्ही आघाड्यांमध्ये, महाविकास आघाडी आणि महायुती, या दोन्ही आघाड्या युतांमध्ये भांडणाचं वातावरण आहे. लोकांना चांगलं सरकार हवं आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तिकीट देता का? तुम्ही साखर सम्राटांना तिकीट देता का? तुम्ही कंत्राटदारांना तिकीट देता का? तुम्ही पैसेवाल्यांना तिकीट देता का? तुम्ही उमेदवारी देताना पैसे घेता का? या सगळ्याचा लोकांना वीट आलेला आहे. लोकांना आपल्या समस्या सोडवणारं सरकार हवं आहे, लोकांना भ्रष्टाचार न करणारं सरकार हवं आहे, लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं रक्षण करणारं सरकार हवं आहे. आता मतदारांचा एवढाच प्रश्न आहे. दिवाळी जाईल, दिवाळीनंतर प्रचार सुरू होईल आणि या प्रचारात तरी तुम्ही आमच्या निकडीच्या प्रश्नावर बोलणार आहात की नाही? कारण आजपर्यंत हे बडे नेते बोललेले नाही आहेत. ते आता जागांविषयी बोलतायत, उमेदवारांविषयी बोलतायत, आपल्या जिंकण्याविषयी बोलतायत. मतदार विचारतोय तुम्ही आमच्याविषयी कधी बोलणार आहात? मतदार हा तुमच्या सगळ्या या निवडणुकीच्या धुमधडाक्यात एक स्टेक होल्डर आहे की नाही? आणि असेल तर आमचा मान राखायला शिका, आमचं मत काय आहे, आमचं म्हणणं काय आहे हे लक्षात घ्यायला शिका.
मित्रो, मला एवढंच सांगायचं आहे की दिवाळीच्या शुभेच्छा देताना हा राजकारणातला अंधकार कसा दूर होईल याचाही आपण विचार करूया.